गोपीचंद परळकरजी आपण सांगली जिल्ह्याचा सा नीट आणि व्यवस्थित अभ्यास करावा कारण आदरणीय जयंत पाटील साहेबांचे वडील लोकनेते राजारामबापू पाटील साहेब हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वर्षानुवर्ष मंत्री होते ते अत्यंत हुशार मंत्री होते म्हणून आदरणीय जयंत पाटील यांच्या जन्मापासूनच त्यांच्या घरात सत्ता होती त्यामुळे ते त्यांना सत्तेचा माज येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु तुम्हाला आता कुठेतरी आमदारकी मिळाली आता आपण कधी ना मिळलं पटकन गिळलं अशी तुमची अवस्था झालेली आहे आदरणीय जयंत पाटील साहेब हे कधीही बाष्कळ बडगड बडबड करताना कधी आपल्याला दिसत नाही परंतु आपण ना संत्री ना मंत्री परंतु आपण आज अजितदादा साहेब उद्या आदरणीय साहेब परवा जयंत पाटील साहेब यांच्यावर भाजपाला खुश करण्यासाठी कर शॉर्टकट घेताना आपण दिसत आहे त्यामुळे आपण टी करताना थोडा घ्रपट करावा अशी विनंती रिपब्लिकन पार्टीपर्यंत खरात पक्ष आपल्याला करत आहे